नमस्ते मुलांना, आज आपण मराठी विषयामध्ये सहावी कविता दवात आली भल्या पहाटे ही बघणार आहोत. कवी आहे बासी मर्डेकर, जन्म 1909 ते 1556. कवी कादंबरीकार, समीक्षक, सौंदर्य मीमांसक, भावोत्कंठ तरीही चिंतनशील असणारी, मानवी जीवनातील तसेच वर्तमान परिस्थितीतील अंतर्विरोधांच्या जाणीवेने निर्माण झालेली अस्वस्थता व्यक्त करणारी मर्डेकर यांनी कविता वैशिष्ट्यपूर्ण ठरलेली आहे. नवीनता ही संकल्पना त्यांनी समीक्षेत रुजवली आणि स्वतःच्या कवितेतून तिला प्रत्यक्ष वाचकांना वाचकांना घडवला. त्यांची कविता आविष्कारांच्या दृष्टीने प्रयोगशील व क्रांतदर्शी होती. 20व्या शतकातील भारतीय साहित्यकारातील एक समर्थ कवी अशी ख्याती त्यांना लाभली. शिशिर आगमन, काही कविता, आणखी काही कविता हे कविता संग्रह रात्रीचा दिवस, तांबडी माती व पाणी या तीन कादंबऱ्या प्रसिद्ध. काव्यविषयक त्यांच्या प्रगल्भ अशा जाणीवेने मराठी कवितेचे स्वरूप अंतर्बाह्य पालटून टाकले. मराठी काव्यक्षेत्रातील केशवसुतांच्या नंतरचे महत्त्वाचे परिवर्तन मंडरेकरांच्या कवितेने घडवले आहे, म्हणूनच त्यांना दुसरे केशवसुत म्हटले जाते. सौंदर्य आणि साहित्य हे समीक्षणात्मक लेखक प्रसिद्ध. त्यांचे सौंदर्यशास्त्रविषयक लेखक त्यातील मौलिक सिद्धांतामुळे गाजले. म्हणजे हे जे कवी बासी मर्डेकर आहे, यांनी अनेक कविता संग्रह लिहिल्या, कविता लिहिल्या आणि त्यांना त्याचं पारितोषिकसुद्धा मिळालेलं आहे, प्रसिद्धीसुद्धा मिळालेली आहे. त्यांची अशीच ही कविता आपण बघूया, दवास आलीस भल्या पहाटे. प्रस्तुत कविता म्हणजे प्रियसीच्या आगमनाच्या आठवणींचे भावरम्य वर्णन आहे. पहाटेच्या संध्याकाळी कवीची प्रियसीशी दृष्टीभेट झाली. ती भेट कदाचित स्वप्नातील असेल व प्रत्यक्षातील, त्यामुळेच भेटीचे स्वरूप धूसर होते. प्रियसी आली तेव्हा तिने पहाटेच्या आकाशात तेजाळणाऱ्या शुक्राप्रमाणे कवीच्या मनाचे आकाश उजळून टाकले. तिचे चालण्यातले सौंदर्य, चंचल नजर यामुळे कवीची वृत्ती काहीशी उल्लासित झाली. परंतु हसूनसुद्धा ती अनोळख्यासारखी वागली, यामुळे कवीच्या मनातील व्याकुळता कायमच राहिली. प्रेमातील परस्पर विरोधी भावनांचे दोरे धागे गुंफून हळव्या मनस्थितीचे चित्रण कवीने अत्यंत तरलतेने ह्या कवितेमध्ये केलेले आहे. मी कविता सर्वात प्रथम वाचते. दवात आलीस भल्या पहाटी शुक्राच्या तोऱ्यात एकदा, जवळून गेलीस पेरीत अपुल्या, तरल पावला मधील शोभा. अडलीस आणखी पुढे जराशी, पुढे जराशी हसलीस, मागे वळून पाहणे विसरलीस का, विसरलीस का हिरवे धागे. लक्ष कुठे अन कुठे पिपासा, सुंदरतेचा कसा इशारा, डोळ्यांमधल्या डाळिंबाचा सांग धरावा कैसा पारा. अनोळख्याने ओळख कैशी, गतजन्माची द्यावी सांग, कोमल ओल्या आठवणींची एथल्याच जर बुजली रान, तळहाताच्या नाजूक रेषा कुणी वाचाव्या कुणी पुसाव्या, तांबूस निर्मल नखावरी अन शुभ्र चांदण्या कुणी गोंदाव्या. दव्यात आलीस भल्या पहाटे अभ्रांच्या शोभेत एकदा, जवळून गेलीस पेरीत अपुल्या, मंद पावल्या मधल्या गंधा. कवी मांडरेकर. या कवितेमध्ये कवीने अतिशय सुंदरतेने आपल्या प्रियसीचं वर्णन केलेलं आहे. आपण चित्रात बघू शकतो ही प्रियसी त्यांची. कदाचित ते त्यांचं स्वप्न असू शकतं किंवा प्रत्यक्षात असू शकतं की ती त्यांच्या तिच्या कोमल पावलांनी हळुवाररित्या आलेली आहे आणि ती कवीला बघूनसुद्धा असं वाटत आहे की ती अनोळखी आहे. हसूनसुद्धा ती कवीकडे अनोळख्या दृष्टीने बघते, त्याचं दुःख कवीला होत आहे. दवात आलीस भल्या पहाटी शुक्रांच्या तोऱ्यात एकदा. दवात म्हणजे अतिशय
थंडीमध्ये किंवा अतिशय पहाटेच्या वेळेस आलेली आहे, तेव्हाच दवबिंदू धुक्याप्रमाणे झाडावर पानावर पडलेले असतात, आकाशात थोडेफार चांदणे असतात सकाळच्या वेळेस. शुक्रांचा जसा तारा तेजोमय असतो त्या ताऱ्याप्रमाणे ती आलेली आहे. जवळून गेलीस पेरिता आपुल्या तरल पावला मधील शोभा. आणि ती येत असताना तिचे जे पावले आहे ते अतिशय सुंदर आणि सुशोभित असे आहे, आणि ते पावले जसे काही ती पेरीत पेरीत हळूहळू आलेली आहे. अडलीस आणखी पुढे जराशी, पुढे जराशी हसली. आणि ती आल्यानंतर ज्या पद्धतीने ती तिचे सुंदरसे नाजूकसे पावलं टाकत चालत आहे, जणू काही ती पुढे जाऊन थोडीशी थांबली आहे, अडकली आहे, आणि परत एकदा मागे बघून ती हसत आहेस. वळूनी पाहुणे विसरलीस का, विसरलीस का हिरवे धागे. ती पाहून हसली आणि तशीच ती पुढे कदाचित निघाली असेल. तर कवीला वाटलं की ही कदाचित मला विसरलेली आहे, जुने जे आपले धागे आहेत ओळखीचे प्रेमाचे हे सर्व काही हिरवे धागे तू विसरलीस का, असा प्रश्न कवी आपल्या प्रियसीला करत आहे. लक्ष कुठे अन कुठे पिपासा, सुंदरतेचा कसा इशारा. की तू इथं येऊनसुद्धा माझ्याकडे तुझं लक्ष नाही आहे, तुझं लक्ष कुठं आहे, हा तुझ्या सुंदरतेचा जणू काय एक प्रकारचा पिपासा आहे, तुझ्या सुंदरतेचा एक सुंदरसा असा इशारा आहे. डोळ्यामधल्या डाळिंबाचा सांग करावा कसा पारा. तिचे जे सुंदर तेजोमय डोळे आहे ते बघून कवीला असं वाटतं की ह्या डोळ्यामध्ये अजिबात जणू काही कवीबद्दलची ओळखच नाही आहे, कवी हा तिच्यासाठी अनोळखा आहे. त्यामुळे त्याला वाटतं की सुंदरच्या डाळिंबासारख्या डोळ्यांचा कसा मी पारा धरू, की तुला माझ्या ओळख नाही आहे, तू माझ्याकडं अतिशय अनोळखी दृष्टिकोनातून बघत आहे. अनोळख्याने ओळखीशी गतजन्माची द्यावी सांग. तू माझ्यासंग अनोळखी पद्धतीने वागत आहे, जसं काय मी तुझ्यासाठी अनोळखी आहे, आपण कधी एकमेकांना भेटलो नाही, तर मी तुला गतकाळात गतजन्मात आपण एकत्र होतो आणि आपण सोबत होतो याची आठवण मी तुला कशी करून देऊ, असं कवी आपल्या कवितेमध्ये सांगत आहे. कोमल ओल्या आठवणींची एथल्याच जर बुजली रांग. आपल्या ज्या गतकाळात आपण एकत्र होतो, आपले प्रेमसंबंधांचे जे धागे होते ते धागे तू विसरली आहेस, याची आठवण मी तुला कशी करून देऊ, या सर्व आठवणींची जी रांग आहे कोमल प्रेमाची ही तू विसरलेली आहेस, असं कवी म्हणतो. पुढे कवी आपल्या कवितेत सांगतो की आपल्या तळ हातावरच्या ज्या नाजूक रेषा आहे, जे आपलं भविष्य आहे, ते कुणी वाचावे आणि कुणी सांगावं, आणि तेच भविष्य आपण आपल्या हाताने पुसू शकत नाही. जे आपल्या भविष्यात असतं, जे आपल्या नशिबात असतं, त्या सर्व गोष्टी घडतात, तर हे आपण पुसू शकत नाही. तांबूस निर्मल नखावरी अन शुभ्र चांदण्या कुणी गोंधाव्या. आणि पांढऱ्या शुभ्र नखावरती ज्या चांदण्या आहेत आकाशातल्या, त्या कुणी गोंधाव्या, असं कवी विचारतात. म्हणजे त्याची ती प्रियसी आहे ती अतिशय सुंदर आणि देखणी आहे. दबात आलीस भल्या पहाटी अभ्रांच्या शोभेत एकदा, जवळून गेलीस पेरीत आपुल्या मंद पावल्यांमधल्या गंधा. आणि तू आलीस पण कशी एकदम दवामध्ये, जेव्हा पांढरं धुकं पडतं, थंडगार वातावरण असतं, आकाशामध्ये चंद्र आणि चांदण्यांचा खेळ चालू असतो, त्या दवामध्ये तू आलेली आहेस आणि इतकी छान आणि सुंदर दिसत आहेस, आणि तू जवळून आपले पावलं पेरीत पेरीस मंद पावलांनी तू जात आहे, आणि पूर्ण वातावरण तू आनंदित आणि उल्लासित केलेलं आहे, आणि तुझ्या त्या हस्मित हास्यामुळे माझं जीवन हे उल्लासित झालं आहे. ह्या कवितेत कवी मांढरेकरांनी प्रियसीबद्दलचे आपल्या मनातलं ओढ आणि प्रेम व्यक्त केलेलं आहे. ह्या पाठाचा, ह्या कवितेचं प्रश्न उत्तर स्वाध्याय आणि कृती आपण पुढच्या पाठात किंवा पुढच्या भागामध्ये बघूया. नमस्ते मुलांना.